Pro has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. नगर परिषद यांच्या माध्यमातून मत्स्य महोत्सव शुक्रवारपासून सुरू होतोय. या निमित्ताने सुंदर वाडी सज्ज झाली आहे. महोत्सव स्थळी कमालीची लगबग दिसून येते. कोरोनानंतर 8 महिन्यानंतर पहिल्यांदाच हा मत्स्य महोत्सव होत असल्याने एक प्रकारची मरगळ दूर झाली आहे. त्यामुळे महोत्सवाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे करस्पॉन्डंट विनायक गावस यांनी. सावंतवाडी शहरामध्ये जिल्ह्यातला भव्य दिव्य असा मत्स्य महोत्सव होतोय. सावंतवाडीमध्ये हा मत्स्य महोत्सव होतोय. भव्य दिव्य असं या मत्स्य महोत्सवाला स्वरूप आहे. आज 12, 13 आणि 14 असं 3 दिवस हा मत्स्य महोत्सव होणार आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर भव्य दिव्य असं स्वरूप या ठिकाणी या मत्स्य महोत्सवाचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, सिंधू आत्मनिर्भर अभियान असेल, नीलक्रांती संस्था, सावंतवाडी नगर परिषद यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य असा मत्स्य महोत्सव होतोय. माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून याआधी डोंबिवली इथं या मत्स्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. भव्य दिव्य असा महोत्सव त्या ठिकाणी देखील केला होता. त्यानंतर सावंतवाडीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य असं स्वरूप या मत्स्य महोत्सव आपल्याला पाहायला मिळतं आहे. आजपासून या मत्स्य महोत्सवाला सुरुवात होते. आपण या ठिकाणी पाहिलं तर या महोत्सवाचं असणारं भव्य दिव्य स्वरूप आपल्याला लक्षात येत आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच हा असा भव्य दिव्य महोत्सवाची पर्वणी ही जिल्हावासियांना चालून आलेली पाहायला मिळते. या ठिकाणी पाहिलं तर आज दुपारपासून वेंगुर्ला इथं महिलांना असेल, हॉटेल व्यावसायिकांना असेल, पाककला प्रशिक्षणाची सुरुवात देखील करण्यात आलेली आहे. तर सावंतवाडी शहरामध्ये ज्या ठिकाणी आता आपण आहोत त्या ठिकाणी येथील महिला असतील, हॉटेल व्यावसायिक असतील, जे माशांचे खवय्ये आहेत अशांसाठी प्रशिक्षणाची सोय देखील करण्यात आली आहे. दुपारनंतर या प्रशिक्षणाची या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तर मत्स्यशिल्प स्पर्धा ह्या अनोख्या स्पर्धेचं आयोजनसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. दुपारनंतर ही स्पर्धा आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे. या ठिकाणी 25 हून अधिक स्पर्धक हे आपली शिल्प या ठिकाणी साकारणार आहेत आणि त्यांनी साकारलेली जी शिल्प आहेत ती याच मत्स्य महोत्सवाच्या ठिकाणी येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांसाठी असेल, सावंतवाडीकर जिल्हावासीय असतील यांच्यासाठी ही मत्स्यशिल्प आहे ती प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहे. याच ठिकाणी हा भव्य दिव्य असा महोत्सव होणार आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव आणि भाजपचे नेते विनोदजी तावडे तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी या महोत्सवाचं शानदार असं उद्घाटन होणार आहे. या ठिकाणी विविध स्टॉल देखील लागलेत. ही खरोखर संपूर्ण जिल्हावासियांसाठी मोठी पर्वणी आहे, कारण मत्स्य महोत्सव हा सावंतवाडीत होतो आहे. जिल्ह्यातला हा भव्य दिव्य असा महोत्सव होतो. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शोभिवंत मत्स्य प्रदर्शन व विक्री केंद्र या ठिकाणी साकारण्यात आलं आहे, ज्यामध्ये विविध प्रकारचे शोभिवंत मासे असतील हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. ह्याचे संयोजक सिद्धांत उपस्कर यांच्या माध्यमातून हा शोभिवंत मत्स्य प्रदर्शन व विक्री केंद्र या ठिकाणी साकारण्यात येते. त्याची तयारी आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळते. फिश टँक असतील, शोभिवंत मासे असतील हे या ठिकाणी पाहण्याची सुवर्ण संधी असेल, त्याची खरेदी करण्याची सुवर्ण संधी असेल ही सावंतवाडीकरांना या ठिकाणी असणार आहे. याचबरोबर आणखीनही या ठिकाणी आपल्याला स्टॉल पाहायला मिळतात. हा स्टॉल म्हणजे मत्स्य व्यवसाय माहिती व प्रात्यक्षिक केंद्राचा आहे, ज्याच्यामध्ये गोड्या पाण्यातल्या माशांपासून केली जाणारी शेती असेल, मत्स्य व्यवसाय असेल ह्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. त्याच्या संबंधीची माहिती ही इथल्या शेतकऱ्यांपर्यंत, जे मत्स्य शेती करण्यासाठी जे उत्सुक आहेत अशा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, युवा उद्योजकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या स्टॉलच्या माध्यमातून होणार आहे. तर आणखीन एक आपल्याला या ठिकाणी स्टॉल जो पाहायला मिळतो तो म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना माहिती केंद्र, ज्या माध्यमातून मत्स्य विभाग कार्यालय सिंधुदुर्गच्या माध्यमातून हा स्टॉल उभारण्यात आला आहे. या स्टॉलमध्ये मत्स्य शेती असेल, गोड्या पाण्यातली असेल किंवा आणखीनही ज्या आपल्या मत्स्यशेतीच्या विविध योजना आहेत, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्यावेळी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ज्या मत्स्य योजना आखल्या होत्या किंवा मत्स्य योजनांचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे अशा ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती या ठिकाणी या स्टॉलवर मत्स्य विभाग सिंधुदुर्गच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. असं भव्य दिव्य स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत
तरीतच असे आणखीनही काही स्टॉल या ठिकाणी आपण पाहू शकतो. या ठिकाणीचा जो आपण आता स्टॉल पाहतोय हा स्टॉल खरं तर एक विशेष आणि महत्त्वपूर्ण असा स्टॉल ठरणार आहे, कारण ताजे जिवंत मासे प्रदर्शन व विक्री केंद्र असा हा स्टॉल इथे असणार आहे. नीलक्रांती असेल, सिंधू आत्मनिर्भर अभियान असेल आणि भारतीय जनता पार्टी सावंतवाडी नगर परिषदच्या माध्यमातून हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी राबवतो आणि या जिवंत मासे पाहण्याची संधी देखील या महोत्सवाच्या निमित्ताने मिळणार आहे. यामध्ये ताजे फडफडीत असे गोड्या पाण्यातली मासे, मग बासा असेल, तिलापी असेल, असे विविध प्रकारचे गोड्या पाण्यातनं जे उत्पादन घेतलं जातं तसे मासे या स्टॉलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसंच मासे पाहण्याबरोबर मासे खायची सुद्धा विशेष पर्वणी ही मत्स्यखाऊयांसाठी असणार आहे, कारण या ठिकाणी जे सर्व स्टॉल आहेत त्या ठिकाणी आपल्याला गोड्या पाण्यातील माशांपासून बनवलेले खाद्यपदार्थ आणि विक्री केंद्राचे हे स्टॉल आहेत. या ठिकाणी फिश चिली असेल, कोळंबी लोणचं असेल, फिश क्रिप्सी, फिश बॉल्स, फिश बिर्याणी, खेकडा सूप आणि असे बरेच काही जवळजवळ 25 जास्त पदार्थ हे या ठिकाणी आपल्याला त्याची चव चाखता येणार आहे, ते पाहायला मिळणार आहे. ही सावंतवाडीकरांसाठी सुवर्ण अशी संधी आहे, कारण जे गोड्या पाण्यातले मासे आहेत, जे बोनलेस मासे आहेत, त्याच्या मांसापासून हे विविध पदार्थ बनवले जाणार आहेत. त्यामुळे कुठलाही फ्ल्यू असेल किंवा कुठलाही संकट या पदार्थांमुळे कोणताही आपल्या जीवितास धोका नसणार आहे. सेंद्रिय पद्धतीची हे शेती केली जाते. मत्स्य गोड्या पाण्यातली मत्स्यशेती ही सेंद्रिय पद्धतीची असल्यामुळे शरीरासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त अशी हे मासे ठरणार आहेत, हा मत्स्य महोत्सव ठरणार आहे. तर शेवटचा स्टॉल या ठिकाणी आपण पाहतोय तो म्हणजे गद्रे मरीन प्रोडक्ट्सचा रेडी टू ईट असा हा स्टॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या ठिकाणी माशापासून बनवलेले पदार्थ थेट इथे चाखता येणार आहेत, थेट पदार्थ हे आपल्या इथे खायला मिळणार आहेत. त्याची फिश चिली असेल, फिशचे अनेक आयटम असतील, जे विविध पदार्थ आहेत ते खाण्याची सुवर्ण संधी सावंतवाडीकरांसह संपूर्ण जिल्हावासियांसाठी चालून आली आहे. मत्स्य महोत्सवाच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन हे सावंतवाडी शहरामध्ये सिंधू आत्मनिर्भर अभियान, भारतीय जनता पार्टी, नीलक्रांती आणि सावंतवाडी नगर परिषदच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. आज संध्याकाळीच याचं दिमागदार असं उद्घाटन सोहळा विनोदजीत आवडे आणि प्रमोद सावंत जे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या हस्ते होणार आहे. पुढचे येणारे 3 हे सावंतवाडीकरांसाठी विशेष पर्वणी असणार आहे, कारण आज दुपारी या ठिकाणी मत्स्य पाककलेचं प्रशिक्षण इथल्या हॉटेल व्यावसायिकांना दिलं जाणार आहे, इथल्या महिलांना दिलं जाणार आहे. त्याचबरोबर मत्स्यशिल्पकला स्पर्धा होते, त्याचबरोबर सायंकाळी इथे कोळी नृत्य हे एकाच व्यक्तीला करायचं आहे अशी नृत्यस्पर्धा देखील पाहता येणार. त्यामुळे कोविड-19 ह्या महामारीच्या संकटानंतर पुन्हा एकदा मनोरंजनाची पर्वणी सावंतवाडीकरांसाठी, संपूर्ण जिल्हावासियांसाठी, मत्स्य खवयांसाठी या माध्यमातून निर्माण झालेली आहे. तर एकंदरीतच या मत्स्य महोत्सवाला उपस्थित राहण्याचं आवाहन देखील आत्मनिर्भर सिंधू अभियानचे संयोजक अतुलजी कासेकर असतील, सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब असतील आणि नीलक्रांती संस्था असेल या सर्वांच्या माध्यमातून सावंतवाडीकरांना सह जिल्हावासियांनाही आवाहन करण्यात आलं आहे की या महोत्सवाला उपस्थित राहून मत्स्य खवयांनी या पर्वणीचा, या मत्स्य महोत्सवाचा आनंद लुटावा असं आवाहन देखील त्यांच्याकडनं करण्यात आलं आहे. त्यामुळे आज या महोत्सवाचा दिमागदार असं उद्घाटन होत असून आपल्याला मोठ्या संख्येने पर्यटक असतील, मोठ्या संख्येने मत्स्यखावे असतील हे सावंतवाडीत येताना पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन साबाजी परबसह विनायक गावस, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.